फ्रेंड्स, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत खूप पौष्टिक अशी शेवग्याच्या पाल्याची भाजी. चला तर मग ही भाजी कशी बनवायची ते पाहूयात. ही भाजी अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते आणि अत्यंत पौष्टिक असते. या भाजीसाठी इथे मी शेवग्याचा पाला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून, पाव वाटी ओलं खोबरं, पाव वाटी भिजवून घेतलेली तुरडाळ. तुरडाळ मी स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे. शेवग्याच्या शेंगा तर आपण नेहमी वापरतोच भाजीसाठी, आमटीसाठी. शेवग्याच्या पाल्याची जी भाजी आहे तीही खायला खूप छान लागते आणि पौष्टिकही आहे. याच्या फुलांचीही भाजी केली जाते. ही जी पानं आहेत ती अशा प्रकारची छोटी छोटी असतात. शेवग्याच्या पाल्याची भाजी बनवतेवेळी आपल्याला या ज्या फांद्या आहेत त्यावर ही जी छोटी छोटी पानं आहेत ती अशा पद्धतीने काढून घ्यायची आहेत आणि ही स्वच्छ धुवून बारीक चिरून आपल्याला भाजीसाठी वापरायची आहे. सुरुवातीला आपल्याला कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे. यामध्ये मी आता कांदा ॲड करते. कांदा ॲड केल्यावर याला थोडंसं परतून घ्यायचं. कांदा आपल्याला जास्त भाजून नाही घ्यायचा आहे, जस्ट 1 मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे. कांदा मी 1 मिनिटभर परतून घेतला आहे. यात मी आता हिरवी मिरची ॲड करते. मिरची ॲड केल्यावर लगेचच आता आपल्याला शेवग्याचा पाला जो आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे. आणि लगेचच आता आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे भिजवून घेतलेली तुरडाळ. तुरडाळ ही टोटली ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरला तरी चालेल. पण तुरडाळ वापरल्यामुळे या भाजीला आणखी छान टेस्ट येते. आता मी यामध्ये ही भिजवून घेतलेली तुरडाळ ॲड करते. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजूनही मी तुमच्यासाठी छान छान रेसिपीज घेऊन येत राहणार आहे. आता ही भाजी मी 2 मिनटं छान परतून घेतली आहे. आता यामध्ये मी 1/2 वाटी एवढं पाणी ॲड करते आहे. पाणी ॲड करून झाल्यावर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि या झाकणावरही आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. शेवग्याच्या पाल्याची भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो. आता झाकण ठेवल्यानंतर 8 ते 10 मिनटं ही भाजी आपल्याला लो फ्लेमवर शिजू द्यायची आहे. आता 5 मिनटं झालेली आहेत. आता या भाजीमध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करते आहे. मीठ ॲड केल्यावर ही भाजी आपल्याला व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे. आता या कढईवर पुन्हा झाकण ठेवून ही भाजी आपण 4 ते 5 मिनटं लो फ्लेमवर शिजवून घेऊयात. आता 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण पाहूयात ही भाजी शिजली आहे की नाही. वाव, तुम्ही पाहू शकता भाजी एकदम परफेक्ट शिजलेली आहे. आता शेवटी यामध्ये ॲड करायचं आहे ओलं खोबरं. ओलं खोबरं ॲड केल्यावर हे आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ओलं खोबरं ॲड केल्यावर याला 1/2 मिनिटभर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि ही आपली पौष्टिक आणि मस्त रुचकर अशी शेवग्याच्या पाल्याची भाजी खाण्यासाठी रेडी आहे. गरमागरम ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी आणि ही शेवग्याची भाजी खायला अतिशय सुंदर लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ही शेवग्याच्या पाल्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.